हाय, गुड मॉर्निंग मित्रांनो. कसं काय? मजेत आहे ना? मजेत राहायचं या चहा प्यायला. मस्त पैकी एखादं बिस्किट सामान काय काय काढलं खायला. हॉर्लिक्स बिस्किट, मला आवडणारी मॅरिलेट बिस्किट. तर बघा, पाणी ऊन ऊन करून ठेवले गरम चहा सगळ्यांनी प्यायला. समज काय चाललंय बघूया. हाय, क्यों नाश्ता है तुझा? चाय वगैरह नाश्ता है बिस्कुट. मैं कोटन नहीं बोल रहा, बिस्कुट का डॉन तू दिखाया. हाँ, ऐसा कैसे बारे उठले उठले चाय ने बिस्कुट है मस्त पे के खातू. नाश्ता लगाए करना रहस. नाश्ता ना तूने लेकिन क्या ना नेपन करा वर्क आउट होला है तो नूपिट करना रहस. घर तो उपिट नो गोश्या वाला चल कालपन से गोड के देवते मला नाही ते आवडलं. नाश्ता चाललाय, शुभमचं जेवण पण चाललंय. हाय, उन्हें आला. उन्हें निघाला होता कॉलेजला. पोवा ना कॉलेज पोवा. हा, शाळेत निघालो मग. बघायचं रात्यांना लाडू पण शिल्लक आहेत अजून. चाललंय नाश्त्याचं. शेवाळे नको कर, शेवाळे कर तिकट शेवाळ्या. ऐक, माझ काल गोड मत केलं होतं, मला आवडलं नव्हतं. तर व्हिडिओवर सांगणार काय आवडलं नाही. शेवाळ्या संपल्या होते काय ते आणले ते करायचे. हो, ते शेवाळ्या आणले ते वाटतं. आता तर बाजार बराच पडलाय काय तर. शेवाळ मला आवडतं ते बघा मस्त पैकी. तिकट शेवाळ्या करायच्या असल्या तर ह्या कंपनीच्या शेवाळ्या आणायच्या. बघा, चांगल्या होत्या त्या. शोभा म्हणती दुसऱ्या तिला चांगल्या होत नाही त्या, पण ह्या कंपनीच्या चांगल्या होत्या. फुकट कंपनीची परिश्रम होते बघा. चांगल्या होते ते म्हटलं आपल्याला सांगाय काय. राजा वेरमिकल वेरमिसेली शेवाळ्या. इंग्रजी आपली काय चांगली नाही, त्याच्यामुळे सम बघून वाचून घ्या तुमचं पण. आणि बघा, इकडे आम्हाला चटणी मिळत नाही, त्याच्यामुळं गावाला चटणी करायला मिरच्या घेऊन आली. आता ह्या दळून आणायचं. गावाकडच्या चटणी करा येत नाही. मसाला हे घालून स्वभा सगळा मसाला मिक्सीत घालून चटणी करणार आहे. मसाला मिक्सीत करायचा मग नुसतं मिरच्या दळून आणायच्या. गिरवेतली झाली चटणी आमची. गावाकडच्या चटणीकच करायची, पण थोडा घरातलं ताप घ्यायला लागतो. त्याच्यासाठी धन आणले ते मग सांगायला लागले. मी सांगते काय काय आणले ते. बसले बघा, सांग. अगं, नावं सांग. ही पण आणलं, ही पण आणलं. परत बाकीचं इकडे आहे ते हळकुंडई आहे ते सगळे ते आणले. ते बरसच आहे, गोळा केले, खोबरं आहे. एक एक मसाला सांग की आता. हे आणले, हे आणले म्हणले पण. काय दाखवते की दिसते की काय. हा, वाळका तुमचं तुम्ही. पण बाकीचा पण मसाला आहे तिकडे आणलेलाच आहे. मिरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या येते. ही जरा वेगळ्या येत्या, लालबडत. ही पण आहे वेगवेगळं. दर पण वेगवेगळंच आहे त्याचं. अशा अर्धा अर्धा किलो आणल्या त्या मिरच्या. आता हे आता मिरच्या आता वाळवणार आहे मी आता 2-4 दिवस. जसं ऊन पडेल तसं आता निवडून ठेवायच्या आणि वाळवायच्या. परत हे जे चटणी बनवायची मसाला मिक्स करून. परत घरात कांदा बिंदा सगळं शिजवायचं. लसूण सगळं करायचं. वर तोंड करून बोलायचं आप करणार आहे. एकदा केलेली पण होती, एकदा गावाकडे आणली होती. तर चला मित्रांना, आता आम्ही किती चहा पिऊन चहा गार होईल नाही तर. तर आता नाश्त्याचं बेत काय आहे शेवा मग ते गारा. पण मी सांगितलं शेवाळ्या करा, पण शेवाळ्या आणले ते म्हणलं शेवाळा होतेले. आज करणार नव्ह ग करायचे. त्या बाहेर दार उघडलं, बाहेर फुलं बघा किती मस्तच आहे ते. सर्वत्र पावसाळा पाऊस पडला त्यामुळे सर्व हिरवगार असं झालंय. तर ओके, बाय मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांनी काळजी घ्या.